आपण बघतोय मध्य प्रदेशच्या लाडली बहीण या योजनेमुळे भाजपचा बंपर विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडली बहीण योजनेद्वारे 1.5 कोटी महिलांना महिन्याला 1250 रुपये मिळालेले आहेत। पुन्हा भाजपचं सरकार आलं तर प्रति महिना 3000 रुपये देण्याची घोषणा भाजपने केली आणि लाडली बहीण योजनेद्वारे घर देण्याचा वादा सुद्धा भाजपने जाहीरनाम्यात केलेला आहे आणि त्याचा त्याला फायदा घरातल्या एका महिलेद्वारे त्या घरातल्या किमान 4 मतांवर भाजपने खास फोकस केला।